पनवेल महापालिकेच्या भाजप नगरसेवकांच्या माध्यमातून प्रभागांमधील नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडवण्याचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत तक्का येथील मोराज संकुलातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण लस मिळावी ही विनंती नगरसेवक अजय बहिरा, तेजस कांडपिळे आणि नगरसेविका चारुशिला घरत यांना मोराज संकुलातील नागरिकांनी केली होती. त्यानुसार गुरुवारी एक दिवसीय लसीकरण केंद्र सुरू झालंय. कोरोना महामारीचा प्रभाव कमी झाला असला तरी सर्व नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणं आवश्यक आहे. त्यानुसार पनवेल तक्का येथील मोराज संकुलातील नागरिकांनी पनवेल महापालिकेचे नगरसेवक अजय बहिरा, तेजस कांडपिळे आणि नगरसेविका चारुशिला घरत यांना लसीकरण केंद्र सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली होती. त्यानुसार गुरुवारी मोराज संकुलातील नागरिकांसाठी एक दिवसीय लसीकरण केंद्र सुरू झाले असून या केंद्रामध्ये कोविशिल्डची पहिली व दुसरी लस देण्यात येणार आहे. यावेळी माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, संदीप बहिरा, वॉर्ड अध्यक्ष रघुनाथ बहिरा, युवा नेते प्रतीक बहिरा, अतुल बहिरा, अफताब ताडे, जितू खुटकर, मोराज संकुलातील श्री कदम, बबन कांबळे, शंकर खोत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आमचे स्थानिक नगरसेवक सन्माननीय अजय बहिरा असतील, तेजस कांडपिळे असतील, उपमहापौर माजी चारुशिला घरत असतील यांनी या ठिकाणी पाठपुरावा केला. स्वतः शहराध्यक्ष या नात्याने मी देखील पत्र दिलं. आमच्याकडे ॲपेक्स म्हणजे जे मोराज फेडरेशन आहे त्या सोसायटीचं पत्र देखील आम्हाला मिळालं, आमदारांना देखील मिळालं होतं. मग आमदारांचं कवरिंग लेटर जोडून त्या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती केली होती की एक विशेष मोफत लसीकरण शिबिर या मोराज कॉम्प्लेक्समध्ये राबवावं, कारण या ठिकाणी जवळजवळ 800 फ्लॅट आहेत आणि साधारणतः 2000 ते 2500 आसपास किती लोकसंख्या या कॉलनीची. आणि या भागामध्ये 5000 या भागामध्ये जो गेल्या वर्षी जानेवारीपासून फेब्रुवारीपासून जो कोरोनाचे साथ संपूर्ण पनवेल शहरामध्ये संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या राज्यात तालुक्यात या ठिकाणी होती, त्याच अनुषंगाने मोराजमध्ये देखील अनेक कोरोनाचे रुग्ण गेल्या वर्षी मोठ्या संख्येने या ठिकाणी सापडत होते. आणि दुर्दैवाने मोराज कॉलनीमधल्या किमान 4 ते 5 जणांचा या कोरोनाच्या साथीमुळे दुर्दैवरीतीने मृत्यूही झालेला होता. आणि या फेडरेशनची केलेल्या विनंतीनुसार पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या ठिकाणी हे मोराज कॉम्प्लेक्समध्ये आज विशेष एक दिवसाचं लसीकरण शिबिर आयोजित केलं आहे. मी सन्माननीय आयुक्त श्री गणेशजी देशमुख, पनवेलचे आमदार श्री प्रशांत ठाकूर, सभागृह नेते सन्माननीय परेश ठाकूर, आमच्या महापौर सन्माननीय डॉक्टर कविता चौधरी यांचे विशेष आभार मानेन, याचा अभिनंदनही करेन की या मोराज कॉम्प्लेक्सच्या विनंतीला मान देऊन आज हे विशेष लसीकरण शिबिर या ठिकाणी उपलब्ध होत गेले. या परिसरातील आणि या कॉलनीतील नागरिकांना माझी विनंती आहे की आपण जी मागणी केली त्या मागणीने अनुसरून हे आपल्या दारापर्यंत महानगरपालिकेने लसीकरण शिबिर आणले. या लसीकरण शिबिराचा आपण सर्वांनी या ठिकाणी फायदा घेतला पाहिजे. आणि जर आपण प्रायव्हेट ठिकाणी जर गेलो तर जवळजवळ 800 रुपये या ठिकाणी एका डोसचे घेतात आणि 2 डोशी या ठिकाणी मोफत दिल्या जाणार आहेत. तर या ठिकाणी विनंती आहे की आपण या लसीकरण शिबिरामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं. आपल्या आजूबाजूला राहणारे तसेच आपल्या परिसरामध्ये राहणारे जे काही नागरिक आहेत त्यांना आपण विनंती करावी की या लसीकरण शिबिराचा आपण फायदा घ्यावा. मोराज संकुलमध्ये ॲपेक्सच्या मागणीवरून आम्हा सर्व 3000 मागणी केली होती तर आमच्याकडे लसीकरण उपलब्ध व्हावं म्हणून. आणि आज मी आभार मानेन पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेशजी देशमुख साहेब असतील, डॉक्टर गोसावी सर आणि आमचे आमदार प्रशांतराव ठाकूर तसेच सभागृह नेता परेशजी ठाकूर व महापौर मॅडम कविता चोतमल आणि आम्ही तिन्ही नगरसेवक आज इथे उपस्थित आहोत. आणि त्यांच्या मागणीनुसार आज आम्हाला यश आलेलं आहे आणि आज आम्ही मोराज संकुलमध्ये लसीकरण चालू करण्यात आलं. खरं तर करोनाचा वाढता प्रादुर्भाव आज अख्ख्या भारतामध्ये अख्ख्या जगामध्ये चालू आहे, त्याच अनुषंगाने आज आपल्या आरोग्यासाठी आपण कसं एक सुदृढ राहू या हिशोबाने आज पहिला डोस ज्यांनी घेतला नसेल त्यांनी पहिला डोस घ्यावा, ज्याचा दुसरा डोस असेल त्यांनी दुसरा डोस. आज कोविशिल्डचा इथं दुसरा पहिला आणि दुसरा डोस दोन्ही डोस मोराज कॉम्प्लेक्समध्ये पनवेल महानगरपालिकेतर्फे आज उपलब्ध झालेले आहेत. तरी मी इथले मोराज कॉम्प्लेक्समधील सर्व ॲपेक्स कमिटी मेंबरांना आणि जर सोसायटीचे मेंबर सदस्यांना व येथील रहिवाशांना विनंती करेल का आज आपल्या पनवेल महानगरपालिकेतर्फे आपल्याला मोफत आज पनवेल महानगरपालिका आपल्या दारापर्यंत आलेली आहे तर त्याचा संधीचा फायदा महानगरपालिकेच्या वतीने आपण सर्वांनी घ्यावा. आणि इथल्या रहिवाशांना विनंती करेन का आज पहिला दुसरा डोस घेऊन आपण निसंकोचपणे आज इथे वावरू शकता. मी पुन्हा एकदा आमचे सभागृह नेता परेशजी ठाकूर साहेब यांची विनंती विशेष आभार मानेन का त्यांच्या माध्यमातून आज इथे लसीकरण उपलब्ध झालं आहे. आज या ठिकाणी तक्का परिसरामध्ये सर्वात मोठी सोसायटी जी असेल तर ती मोराज सोसायटी आहे. मोराज सोसायटीमध्ये सुमारे 5000 आसपास लोकसंख्या आहे. कोविडचा वाढता प्रादुर्भाव या ठिकाणी लक्षात घेता आज मोराज सोसायटीच्या अपेक्ष कमिटीची मागणी या ठिकाणी होती की आमच्या लोकांसाठी वैयक्तिक या ठिकाणी जर वॅक्सिन सेंटर अवेलेबल झालं तर आमच्यासाठी ते खूप सोयीस्कर होईल म्हणून. तर त्या ठिकाणी आमच्या शहराचे अध्यक्ष पगडे साहेब असतील की आम्ही नगरसेवक अजयजी बहिरा,
माजी उपमहापौर चारुशील आगरकर आम्ही सर्व या ठिकाणी आमचे सभागृह नेते परेशजी ठाकूर असतील, आयुक्त गणेशजी देशमुख असतील व आपले महापौर मॅडम कविताताई चोतमल यांच्याकडे या गोष्टीसाठी पाठपुरा करत होतो की जर मोराज सोसायटीमध्ये या ठिकाणी वॅक्सिनेशनची एक कॅम्प राबवला गेला तर त्या ठिकाणी मोराज सोसायटीमधील जे बरेचसे लोक नागरिक आहेत, कोणाचे फर्स्ट डोस झालेले आहेत, कोणाचे सेकंड डोस बाकी आहेत, तर त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या जागेवर जे आले होती एक चांगली सोय निर्माण होईल त्या ठिकाणी, म्हणून यासाठी आमचे त्या ठिकाणी पाठपुरा चालू होते. आज पनवेल महानगरपालिकेने त्या मागणीचं या ठिकाणी आमचं यश आलेलं आहे आणि वॅक्सिनेशनला सुरुवात झालेली आहे. त्याबद्दल मी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेशजी देशमुख असतील व आमचे सभागृहनेते परेश ठाकूर, महापौर मॅडम कविताताई चोतमल या सर्वांचे आभार मानतो आणि मोराजमधील सर्व नागरिकांना विनंती करतो की आता न घाबरता या ठिकाणी सगळ्यांनी ज्यांचे दुसरा डोस किंवा पहिला डोस असतील त्या सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा.